कावड्याला खायला घालून माणूस परत येत नाही म्हणून नाती जिवंतपणीच सांभाळा लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा त्यापेक्षा पुरुषांच्या डोळ्यात आदर असावा लोकांना जास्त हुशार करण्याच्या भानगडीत पळू नका कारण एका वेळेनंतर तुमचंच ज्ञान वापरून तुम्हालाच वेळात काढतील कधीकधी जे होते ते चांगल्यासाठीच होते वाईट झालं तर त्यावेळेला थोडं वाईट वाटतं पण काही काळ गेला की समजतं जे झालं ते बरं झालं श्रीमंत होण्यासाठी पैसा नाही तर माणसं जपावी लागतात आज सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत पण मॅचबॉक्सपट्टी अजूनही एक रुपयावर ठाम आहे कारण आग लावणाऱ्यांची किंमत कधीही वाढत नसते भूतकाळ कितीही वाईट असला तरी एक नवीन सुरुवात करण्याचा अधिकार सर्वांनाच असतो ज्यांच्याजवळ पैसा नसतो त्याला कसलीच किंमत नसते आणि ज्यांच्याकडे पैसा असतो त्याला कुणाचीच किंमत नसते माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार व शक्तीनुसार आपले जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव व तिने ठरवलेला शेवट हाच अंतिम असतो आयुष्य एक असा आरसा आहे जो तेव्हाच हसेल जेव्हा आपण हसू आपले डोळे वेळेवर उघडले नाही तर पश्चातापाची संधीही मिळत नाही येथे प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलेलं असतं कुणीही कुणाचं नसतं लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव कधीच बदलत नाही पण बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली तर स्वभाव बदलतो यश मिळाल्यावर मिठाई मागणारे संकटकाळी कुठेही नजरेस पडत नाही प्रत्येक वेळी जर तुम्ही कोणासाठी उपस्थित राहत असाल तर लोक तुम्हाला चांगलं नाही तर बेकार समजतात कागद रडत नाही तर रडवतो मग ते शाळेतील कमी गुण मिळालेला रिझल्ट असतो किंवा दवाखान्यातील आजाराचा रिपोर्ट असतो किंवा मग कुणाचं प्रेमपत्र असो एकटं राहायला शिकून घ्या कारण माहीत नसतं कोण कुठपर्यंत सोबत आहे नाती जिवंतपणी सांभाळा नंतर कावळ्याला खाऊ घालून माणूस परत येत नाही तुमच्या समोरच्या पायरीवर लक्ष केंद्रित करा संपूर्ण पायऱ्यावर लक्ष केंद्रित करू नका तरच तुम्हाला यश मिळेल आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथेच टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप हुशार आहेत तर फ्रेंड्स कसे वाटले आजचे विचार हे मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग